वेलकम बॅक मित्रांनो, मराठी स्पार्क याच्यामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर एक नवीन जाहिरात बघू. ही जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद इथली भरती असणार आहे. बघा, तर पदाचे नाव बघा, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि डेटा एंट्री ऑपरेटर, अशी एकूण तीन पदासाठी ही भरती असणार आहे. बघा, तर नोकरीची ठिकाणे औरंगाबाद असणार आहे. यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा, डायरेक्ट मुलाखत असणार आहे. तुम्हाला मुलाखत ही तुम्हाला मेल किंवा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळणार, त्या तारीख मिळेल मुलाखतीची, तेव्हा तुम्हाला जायचं आहे. तर बघा, 6 ऑगस्ट 2021 तुम्हाला शेवटची तारीख असणार आहे बघा फॉर्म भरायची. तर 6 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. तर तुम्हाला अर्ज कुठे पाठवायचा आहे बघा, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद इथून तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. बघा, तुम्ही पोस्टाने अर्ज करू शकता किंवा तुम्ही स्वतःच्या हाताने पण नेऊन देऊ शकता तिथे. तर अशी ही वॅकन्सी असणार आहे. तर याच्यासाठी एज्युकेशन काय मागितलं आहे तर ते बघू आपण पुढे. तर अशी त्यांची जाहिरात दिली बघा. तर तिथे विषय लिहिला आहे बघा, राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यालय व VRDCDL म्हणजेच व्हायरल रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लायब्ररी अंतर्गत लॅबसाठी कंत्राटी पद्धतीने करारबद्ध पदे भरण्याबाबत. तर हा विषय आहे बघा, तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही भरती असणार आहे बघा तीन पदाची. तर त्यासाठी एज्युकेशन काय तिथे सर खाली दिलं आहे. तर यासाठी अर्ज तुमचा कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे हे सर्व आपण खाली बघू. त्याआधी आपण शैक्षणिक माहिती बघू आपण आणि त्यासाठी मानधन काय ते बघू. रिसर्च असिस्टंट म्हणजेच इन्फ्लुएन्झा आहे, याचं एक पद असणार आहे बघा. तर यासाठी शैक्षणिक अर्हता बघा, पहिला आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून MSc मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा लाईफ सायन्स प्रमाणपत्र असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा बघा, MSc IT मागितलं आहे. त्यानंतर तिसरा, सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेमध्ये COVID-19 अंतर्गत किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. जर तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव असेल सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेमध्ये COVID-19 अंतर्गत तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर याची मानधन बघा, 31,000 प्रति महिना असणार आहे बघा. एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती असणार आहे याआधीच सांगतो. त्यानंतर दुसरा पद बघा, लॅबोरेटरी टेक्निशियन, तर याची एक जागा आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSc, तर तुम्हाला BSc पदवी असणे आवश्यक आहे. त्यासोबत DMLT प्रमाणपत्र पण मागितलं आहे. त्यानंतर तिसरा बघा, MSc IT पास तुमच्याकडे असणार आवश्यक आहे. त्यानंतर चौथा पण तेच, सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेमध्ये COVID-19 अंतर्गत किमान 1 वर्षाचा अनुभव मागितला आहे. याला मानधन बघा, 17,000 प्रति महिना असणार आहे. त्यानंतर तिसरा आहे डाटा एंट्री ऑपरेटर, याची पण एक पद असणार आहे. याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, त्यासोबत तुमच्याकडे MSc IT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि टायपिंग पण मागितलं आहे बघा, इंग्लिश 40 आणि मराठी 30. त्यानंतर चौथा आहे सूक्ष्मजीवशास्त्र विभागात COVID-19 अंतर्गत किमान 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर याला 20,000 रुपये मानधन असणार आहे बघा. त्यानंतर खाली अर्ज स्वीकारण्याचा कालावधी बघा, 2 ऑगस्ट 2021 फॉर्म चालू होणार आहे याचे आणि 6/8/2021 हे लास्ट डेट असणार आहे. 6/8/2021 तुम्ही अर्ज करू शकता. तर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण बघा, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, तर इथे तुम्हाला पाठवायचे आहे बघा. त्यानंतर मुलाखतीचे ठिकाण बघा, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, इथे तुमचं मुलाखत असणार आहे. तर मुलाखतीचे दिनांक व वेळ तुम्हाला मेल किंवा तुमच्या व्हॉट्सअपवरती किंवा मोबाईलवरती तुम्हाला पाठवण्यात येणार बघा. तर तिथे दिनांक व वेळ आपल्या ईमेलवर पाठवण्यात येईल असे म्हटलं आहे बघा. त्यानंतर खाली अटी व शर्ती आहेत बघा, सदरची नियुक्ती ही पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे, ते आधी सांगितलं तुम्ही. तर यास खाली काही दिले आहेत जे तुम्हाला रेग्युलरमध्ये नाही करता येईल, हे फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती असणार आहे. तर हे अटी व शर्ती पूर्ण वाचा. त्यानंतर आपण यांच्या फॉर्मकडे जाऊ. तर फॉर्म कसा आहे आणि त्यासाठी कोणते कोणते तुम्हाला डॉक्युमेंट्स पाठवायचे आहे बघा अर्जासोबत. तर हा अर्जाचा नमुना आहे बघा, त्या साईड राईट साईडला तुम्हाला फोटो चिपकवायचा आहे आणि ज्या पदासाठी अर्ज करता त्या पदाची नाव लिहायच्यावरती. त्यानंतर तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता, ईमेल ID, भ्रमणध्वनी, त्यानंतर संगणकाचे ज्ञान आणि तुमची माहिती जी एज्युकेशन डिटेल आहे ते सर्व, तसेच अनुभव, तुम्हाला जर अनुभव असेल तर तिथे तुम्हाला लिहायचे 1 वर्षाचा अनुभव मागितला तिथे.
तर हे सर्व तुम्हाला तिथे द्यायचे बघा. त्यानंतर ठिकाण आणि दिनांक ते टाकायचे तिथे आणि उजव्या साईडला उमेदवाराचे नाव व स्वाक्षरी तिथे करायची तुम्हाला. त्यानंतर कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे बघा तुम्हाला, तर तिथे खाली दिले तर ते बघू आपण. तर पहिला आहे शैक्षणिक अर्हता म्हणजे प्रमाणपत्रे. तुमच्याकडे जे गुणपत्रिका, पदवी, पदव्युत्तरचे प्रमाणपत्र आहे ते सर्व तुम्हाला जोडायचे बघा. त्याची मार्कशीट तुम्हाला जोडायची आणि जो हात अर्ज पण तुम्हाला जोडायचे बघा, नाहीतर हाच विसराल. त्यानंतर दुसरा बघा जन्मतारखेचा दाखला किंवा SSC उत्तीर्ण प्रमाणपत्र. जर तुमच्याकडे जन्माचा दाखला नसेल तर SSCचं उत्तीर्ण प्रमाणपत्र पण तुम्ही जोडू शकता बघा. त्यानंतर तिसरा MSCIT तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, किंवा त्याचबरोबरचे जर तुम्ही कोणते संगणक प्रशिक्षण केले असाल तर ते पण तुम्ही जोडू शकता. त्यानंतर टायपिंग तर द्यायला लागेल तुम्हाला जर तुम्ही डाटा एंट्री ऑपरेटरसाठी भरत असाल तर. त्यानंतर पाचवा नावात बदल असल्यास गॅजेट प्रमाणपत्र. त्यानंतर सहावा अनुभवाचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर सातवा ओळखपत्रे जसे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वोटिंग आय डी असेल ते पण तुम्ही जोडू शकता. तर हे सात आणि तुमचा अर्ज हे सर्व तुम्हाला पोस्टाने त्यांच्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचे. तर अशी पूर्ण माहिती होती बघा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.